हायकोर्ट सिग्नलवर एक अंदाजे 8 वर्षाची मुलगी पोलिसांना मिळाली होती. तिला नाव गाव विचारलं असता ती काहीच बोलत नव्हती. वाहतूक शाखा सिडको पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड हे हायकोर्ट सिग्नल जवळ मुलीस घेऊन उभे होते. पुंडलिकनगर पोलिसांना कॉल केला असून या मुलीस पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणाच्या परिचयाची असल्यास पुंडलिकनगर पोलीस स्टेशनला संपर्क करावा असं सांगितलं असता मुलीचे वडील तक्रार देण्यासाठी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला गेले असता ही माहिती मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला कळली व त्यांनी तात्काळ घटनास्थळी मुलीच्या वडिलांना पाठवलं. मुलीचे वडील घटनास्थळी आले असता त्या मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. मुलींच्या वडिलांची यावर प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की मुलगी ही मतिमंद व मूकबधिर आहे. तिचे इथे जवळ क्लास आहे आणि दुसऱ्या वेळेस असं घडलंय. मागे सुद्धा असेच एका दिवशी ती निघून गेली होती तेव्हाही पोलिसांनी तिला शोधलं होतं. त्यामुळे मी पोलिसांचे आभार मानतो आणि यानंतर हरवली तर तिच्या हातात किंवा गळ्यात कुठेतरी आमचा मोबाईल नंबर पत्ता वगैरे लिहून ठेवायची काळजी आम्ही घेऊ असं मुलीच्या वडिलांनी सांगितलंय. मुलगी 45 मिनिटांपासून हरवली होती. एक तास झाला साधारण म्हणता येईल आपल्याला त्याला. ती मतिमंद असल्यामुळे तिला समजत नाही. पण पोलीस साहेबाच्या सहयोगानं आणि संरक्षण विभागाकडनं खूप चांगली मदत झाली पोलीस साहेबकडनं. कारण ही मदत नेहमीच होते. कारण माझी मुलगी दुसरी वेळ आहे अरुणाचल पोलिसाकडनं दुसरी वेळेस माझी मिळण्याची मुलगी. तर माझा आभार आहे पोलीस प्रशासनाचं. खूप खूप धन्यवाद वाटतो मी की असंच कार्य करत राहू आणि आम्ही तुमचे नम्र अभिवादन करतो नेहमीप्रमाणे. खूपच कसं आहे आता तिची आई आम्हाला सुद्धा सांभाळणं मुश्किल होती मतिमंद असल्यामुळे. पण पोलीस साहेबांना हिला सांभाळलं मला तर फारच खूप छान वाटतं की बाबा पोलीस साहेबांनी एवढं तिला असं कार्य केलं माझ्यासाठी आणि माझी मुलगी सांभाळली.